नमस्कार, मी सुवर्णा ताकते सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। तुम्ही पाहत आहात लोकप्रिय व निर्भीड न्यूज चॅनल सीबीएस न्यूज मराठी। चला पाहूयात आज दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा सीबीएस एक्सप्रेस मध्ये। सीबीएस न्यूज मराठीच्या बातमीचा धसका घेत प्रशासन झाले जागे। गेल्या अनेक दिवसांपासून पारे गावातील होते पथदिवे बंद। सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि रोजगारासह वीज ही मूलभूत गरज झाली आहे। त्यामुळे आपल्या घरची एक तास वीज गेली तरीही जीव अगदी कासावीस होतो। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विजेविना जगण्याची तर आपण कल्पनाही करू शकत नाही। मात्र सांगोला तालुक्यातील पारेगाव सध्या या जगण्याचा अनुभव घेत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या गावठाणमधील नागरिक विजेशिवाय काळोखातच जगत आहे। याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नव्हते। सर्वसामान्य जनतेने अखेर सीबीएस न्यूज कडे धाव घेतल्यानंतर त्वरित सीबीएस न्यूज मराठी बातमी प्रकाशित केली। विशेषतः याचा परिणाम असा झाला की संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। महापुरानंतर अमरधाम स्मशानभूमीचे रूपडे पलटले। निर्धार फाउंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम। सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्हे महापुराच्या संकटाला सामोरे जात आहेत। त्यात सांगली, कोल्हापूर, कोकण या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे। महापुरांमध्ये सांगलीमध्ये कृष्णा घाटावर अंत्यविधी करण्यासाठी असणारी अमरधाम स्मशानभूमी पुरामध्ये गाळ आणि चिखलानं बंद झाली होती। महापुरात सांगलीतील अंत्यविधी कुपवाडला करावे लागत असल्यानं नागरिकांची गैरसोय होत होती। नाझरे वझरे बलवडी अनकढाळ येथे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या अस्थिकलशाचं नागरिकांनी घेतलं दर्शन। अमर रहे अमर रहे आबासाहेब अमर रहे या घोषणा देत वझरे बलवडी नाझरे अनकढाळ गावांमधून स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या रथयात्रेचं गावांमधून फिरून नाझरे ग्रामपंचायतमध्ये सर्व नागरिकांनी दर्शन घेतलं। विधानसभेचे सर्वाधिकार सदस्य राहिलेले शेतकरी, कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख होते। तसेच एक आदर्श लोकप्रतिनिधी व शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांपर्यंत त्यांनी बांधिलकी शेवटपर्यंत जपली। जिल्हाधिकारींचा आदेश डावलून जाडर बोबलाद येथे भरवला आठवडे बाजार। स्थानिक प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात जाडर बोबलाद येथे जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून बेकायदेशीरपणे आठवडा बाजार भरवण्यात आला। बाजारात कोणीही मास्क घातलेले अथवा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नव्हते। यावेळी भाजीपाला बाजार व जनावरांचा बाजार भरविण्यात आला आहे। राज्यातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं शुल्क परत द्यावे। चैतन्यसिंह केदार सावंत। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10वी व 12वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत। अंतर्गत मूल्यमापनाच्या सहाय्यानं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं आहे। त्यामुळे यंदा लेखी परीक्षा झाल्या नसल्यानं खर्च देखील होणार नाही। या पार्श्वभूमीवर 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क शिक्षण मंडळानं परत द्यावे अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष चैतन्यसिंह केदार सावंत यांनी केली आहे। चोरट्यांनी पळविले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम, रक्कम काढून 5 किलोमीटरवर फेकले एटीएम। औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर शिरड शहापूर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता घडली आहे। या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे। घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर फोडलेले एटीएम पोलिसांना सापडले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरड शहापूर येथे बस स्थानकाजवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे। शिरड शहापूर येथे परिसरातील सुमारे 30 ते 40 गावांचा संपर्क येतो। याशिवाय औरंगाबादकडून आंध्र प्रदेशात जाणारी वाहने देखील याच मार्गाने धावतात। संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भिगवण येथे संपन्न। वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत। आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते। संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली। या श्री संत शिरोमणी व श्री नामदेव महाराज यांची आज 6 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी साजरी करण्यात येते। फेरीवाले, रिक्षावाले, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना लस कधी मिळणार?
मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील फेरीवाले, रिक्षा चालक, भाजीपाला, फळ विक्रेते, घर कामगार यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे। लसीचा तुटवडा असल्याने ती मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे अनेक रिक्षावाले, फेरीवाले, फळ विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला यांनी अद्याप लस घेतलेली नाही। आजच्या विशेष बातम्या संपल्या, धन्यवाद। आणि अशा अनेक निर्भीड व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच खाली लाल रंगाचं सबस्क्राइब करून लाईक करा।